अक्षय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील ठाणेपाडा येथे आरोग्य विभाग नंदुरबार अंतर्गत उपकेंद्र ठाणेपाडा व एकात्मिक बालविकास प्रकल्प विभाग ठाणेपाडा यांच्या समन्वयाने राष्ट्रीय पोषण माह साजरा करण्यात आला। या कार्यक्रमांतर्गत सकाळी केडीगावित महाविद्यालयातर्फे पोषण माह रॅली काढण्यात आली होती। त्यात आरोग्य संदेश देण्यात आले। अनिमियामुक्त भारत अभियाना अंतर्गत ती 3 टेस्ट ऑफ ट्रीटमेंट गरोदर व स्तनदा माता व किशोरवयीन मुली यांची एचबी व सिकट सेल तपासणी करण्यात आली। यावेळी 19 गरोदर माता 71 मुले मुली यांची सिकल सेल व 55 मुलीची एचबी तपासणी करण्यात आली। तपासणीसाठी तालुका सिकल सेल सहाय्यक राहुल सोनवणे, आयसीएमआर प्रोजेक्ट ऑफिसर डॉक्टर सुशांत बाविस्कर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ राजा चौधरी, रोहित शिंदे, सतीश पिंपळे आदी उपस्थित होते। या प्रसंगी ठाणेपाडा आरोग्य उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर अश्विनी देसले यांनी सर्व मुलामुलींना अॅनिमिया व त्याचे कारणे याबद्दल माहिती दिली। तसेच गरोदर स्तनदा मातांना हेल्थ स्पोकन ट्युटोरियलचे व्हिडिओ बघून स्तनपानाच्या प्रभावी पद्धतीबद्दल मार्गदर्शन केले। श्रीमती शीतल गायकवाड सिस्टर यांनी महिलांना गर्भनिरोधक साधने, महिलांसाठीच्या विविध योजनांची माहिती दिली। MPW आनंद जाधव यांनी डेंग्यू मलेरिया बद्दल माहिती दिली। तसेच उपकेंद्र ठाणेपाडातर्फे सर्व मान्यवर व रांगोळी स्पर्धा व स्वस्थ बालक स्पर्धा यांचे विजेता यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेचे आष्टे गटाचे जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ठाणेपाडा आरोग्य विभागाच्या टीमचे कार्य अत्यंत उत्कृष्ट असल्याबाबत कौतुकास्पद गौरवोद्गार व्यक्त केले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी केडीगावित महाविद्यालय ठाणेपाडा, जिल्हा परिषद शाळा ठाणेपाडा, गंगापूर यांचे मोलाचे सहकार्य लाभले याबद्दल सर्वांचे ठाणेपाडा उपकेंद्रातर्फे सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। त्यात रांगोळी स्पर्धा, सुदृढ बालक स्पर्धा, आहार स्पर्धा या सगळ्या स्पर्धांचं आयोजन आपल्या मातांना आपल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं आणि त्या प्रोत्साहनाच्या माध्यमातून अधिकाधिक जनजागृती व्हावी हा या कार्यक्रमाचा उद्देश ठेवण्यात आला आहे। कारण आजपर्यंत आरोग्य विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टे, उपकेंद्र ठाणेपाडा, ICDS खूप वेगवेगळे कार्यक्रम सगळ्या मातांसाठी राबवत आहेत। ANC पिरियडमध्ये मातांची वेळोवेळी तपासणी, लसीकरण, NCD द्वारे 30 वर्ष वयाच्या नागरिक गावित मॅडमनी सांगितलं की मातांनी काय घेतलं पाहिजे आरामध्ये, तर ते खरोखरच गावित मॅडमनी छान सांगितलं की कृपया सर्वांनी लक्ष बघितलं की आपल्या रोजच्या आहारामध्ये, जेवणामध्ये काय काय पदार्थ घेतलं पाहिजे, रोजच्या आहारामध्ये काय आपण खाल्लं पाहिजे याचं सर्व रेसिपी प्रदर्शन मांडलेलं आहे। त्याचा आपण अभ्यास करा आणि असं साहित्य आहे की आपल्या रोजच्या जीवनामध्ये रोज मिळणाऱ्या वस्तू आहेत, आपल्या शेतात रोज उपलब्ध असतात अशा वस्तूंपासून ते आहार बनवलेला आहे। त्याच्यामध्ये प्रोटीन किती आहे हे सर्व त्याच्यात नमूद केलेलं आहे आणि ते कशा पद्धतीने बनवतात आणि बनवलं पाहिजे आपल्याला जरी माहिती नसेल तरी इथं गावी मॅडम आहे किंवा त्यांच्या एक्सपर्ट असतील त्यांना विचारून घ्या। मी तर साहेबांना विनंती केली की जसं आपण अंगणवाडीमध्ये गर्भवती मातांना, स्तनदा मातांना रोजच्या आहारामध्ये जो जेवण दिला जातो पण त्या मातांना आहार कसं बनवायचं याची प्रशिक्षण द्या म्हणजे घरच्या घरी बनवता येईल अशी मी विनंती केली आहे। मी डॉक्टर अश्विनी देसले, समुदाय आरोग्य अधिकारी ठाणेपाडा उपकेंद्र। आज पोषण माहानिमित्त आज इथे कार्यक्रम राबवण्यात आला। त्यात किशोरवयीन मुलींची 11 ते 19 वयोगटातील
सिकलसेल एच बी तपासणी करण्यात आली, तसेच स्तंदा माता व गरोदर माता यांचीही तपासणी करण्यात आली. पोषण महानिमित्त जनजागृतीसाठी रांगोळ्या स्पर्धा घेण्यात आल्या, तसेच तिथे पोषण महाचे स्टॉलही मांडण्यात आले. कार्यक्रमासाठी सर्व विभागातील पदाधिकारी तसेच जिल्हा परिषद येथील विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते.